नमस्कार पालक हो, आजच्या व्हिडिओ मध्ये ऍट द बॉटम ऑफ द ओशन हा इयत्ता 34 पाठ आपण अभ्यासणार आहोत। तर चला बघूया। द सी इज व्हेरी डीप, समुद्र खूप खोल आहे। देर आर मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द सी, समुद्रामध्ये खूप सारे वनस्पती आणि प्राणी आहेत। सम ऑफ देम आर व्हेरी स्मॉल, त्यापैकी काही खूप छोटे प्राणी आहेत, खूप छोट्या वनस्पती आहेत। वी कॅनॉट सी देम विथ अवर आईज, आपण त्यांना आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, इतक्या त्या छोट्या आहेत। देर आर फिशेस, टर्टल्स अँड मेनी स्ट्रेंज अँड ब्युटिफुल ॲनिमल्स इन द सी। बघा, समुद्रामध्ये फिशेस म्हणजे मासे सुद्धा आहेत, त्यानंतर टर्टल म्हणजे कासव आहे, मेनी स्ट्रेंज म्हणजे खूप आश्चर्यकारक, आपण कधीही न बघितलेले, आणि ब्युटिफुल ॲनिमल्स म्हणजे खूप सुंदर असे दिसणारे सुद्धा प्राणी समुद्रामध्ये आहेत। द लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल इज द ब्ल्यू व्हेल, आणि या सगळ्या प्राण्यांमध्ये मोठा असा मासा म्हणजेच ब्ल्यू व्हेल आहे, ज्याला आपण देव मासा सुद्धा म्हणतो। इट लिव इन अ सी, आणि तो समुद्रामध्येच असतो, आणि या पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी म्हणजे हा देवमासाच आहे। देर आर मेनी डिफरंट टाइप ऑफ प्लांट्स इन द सी, मग प्राण्यांप्रमाणेच समुद्रामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती सुद्धा आहे, ह्या वनस्पती समुद्राच्या तळाशी आहेत। इन सम ऑफ प्लेसेस देर आर सो मेनी दॅट इट इज लाइक अँड अंडर वॉटर फॉरेस्ट, मग समुद्राच्या तळाशी काही ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वनस्पती आहे की जणू काही पाण्याखाली जंगलच आहे असा भास आपल्याला होतो, आणि समुद्राच्या तळाशी जीवन आहे हे आपल्याला या पाठातून बघायला मिळते।